मी कविता रमेश तारळकर, नम्रता माझी मुलगी आहे. ती आता BCS करून ती मुंबई पोलीससाठी ती इथे नॅशनल अकॅडमीला तिने ॲडमिशन घेतलं. त्याला 4-5 महिने झाले. 4-5 महिन्यामध्ये ती एवढ्या लवकर भरती होईल म्हणून मला कल्पनाच नव्हती. पण तिचं पहिल्या यातच तिचं सिलेक्शन झालं. त्याचं आम्हाला खूप आनंदच वाटला, खूप अभिमान वाटला. आणि इथली सोय आणि इथली व्यवस्था, इथली शिक्षण व्यवस्था बघून तर फारच आनंद वाटला. इथली इथली म्हणजे राहण्याची सोय, जेवण्याची सोय फारच उत्तम आहे. खूप म्हणजे घरच्यासारखंच, म्हणजे तिला पण कधी उणीव भासली नाही. इथे जेवण वगैरे आपल्या घरच्यासारखं खूप छानच वाटलं. आणि दिवसही खूप छान गेले. मैत्रिणी छान भेटल्या तिला, भरपूर मैत्रिणी होत्या. मुलांची मुलींची संख्याही भरपूर होती, त्यामुळे खूपच छान आनंदात दिवस गेले. कशी होती ती, घरी कशी होती ती? घरी थोडीशी चिडकी होती. घरी थोडी चिडकी होती, म्हणजे सारखं राग वगैरे करायची. काम वगैरे करते ती व्यवस्थित, खूप छान काम वगैरे करते. पण थोडस खूप मनापासून आनंद झाला. खूप आम्हा सगळ्यांनाच, पाहुण्यांना वगैरे खूप छान वाटलं. खूप मनापासून आनंद झाला. हो, सगळ्यांचे फोन आले. जवळजवळ 50-60 फोन झाले असतील आम्हाला अभिनंदन. तुम्हाला आनंद झाला ना? हो, खूप मनापासून. सगळे खुश? हो हो. तुम्ही सांगा जरा. भारी वाटतं एकदम. नॅशनल अकॅडमीमध्ये जेव्हा मी आले तेव्हा म्हणजे अशी पॉझिटिव्हिटी निर्माण झाली. जेव्हा मी अकॅडमीमध्ये पाऊल ठेवल्या नंतर मित्रमैत्रिणी भेटले व्यवस्थित सगळं. राहण्याची एकदम उत्तम सोय. जेव्हा आपण घराच्या बाहेर पडतो तेव्हा आपल्याला घरच्या म्हणजे घरचं जेवण वगैरे त्याची उणीव भासते. तसं इथून बाहेर जेव्हा मी पडले, नॅशनलमधून जेव्हा बाहेर मी गेले तेव्हा मला कळलं की नॅशनलचं जेवण आणि राहणीमान काय आहे ते. एकदम उत्तम अशी सुविधा आहे. आणि मुलं पण भरपूर होती अकॅडमीमध्ये, मुली पण भरपूर होत्या. आणि भारी वाटलं एकदम. आता जे राहिल्यात, जे पोलीस भरती झालेलं नाही त्यांच्यासाठी काय संदेश देशील तू? ते पण 1-2 मार्कांसाठी गेलेले आहेत. भरपूर माझ्या मैत्रिणी आहेत नॅशनलमधल्या, त्या पण 1-2 मार्कांसाठी गेलेल्या आहेत. त्यांनी फक्त थोडासा प्रयत्न करावा, त्यांचंही यश नक्की येईल त्यांना. तुझ्या पुढच्या भविष्यासाठी, वाटचालीसाठी आमच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सर.